आम्ही बैल वागरे घेतला तेव्हा चार एलपाट गाठलं त्याला इसापूरला त्या मालकाकडं. मग ते आम्ही त्यावेळेला बैलामान बरा बी स्वस्तातच मिळाला, पण कुठला बी बैल गाठला त्याच्याबरोबर तरी आम्ही फायनलच घेणार. आमचा बैल दुई खांदी आतनं पळणार आणि अंबरनाथचा बैल डावीचाच फिक्सा होता. झऱ्याचा थैमाल म्हणून बैल होता तो पण उजवी डावीसनं कडेनं पळत होता आणि सक्राळकराचा बैल पण उजवी डावीनं. अशी ती त्या काळात चार पाच बैलं आमच्या ह्या बैलाबर असायची ती. मग आम्ही ज्या जेव बैल घालील त्या बैलाबरच नंबर घेणार, आम्हीच नंबर घेणार, एक नंबर पहिला. असं ह्या बैलानं मोठं नाव कमवलं आणि आमच्या त्यावेळेला मागं लागायचे, आम्हाने बैल द्या, आम्हाने बैल द्या. ही चार पाच मालक बैलांचं होतं का नाही, ती म्हणायची आम्हाने तुमचा बैल हे अड्याला द्या, त्या अड्याला द्या. आम्ही ज्यांना देईल त्यातं नंबरच घेणार असं आम्ही. मग ती त्यावेळेला काळात ती माणसं बी राखून ठेवली होती आम्ही आणि आमची एक पाच सात सात आठ पोरं होती ती आमची. मीच त्यात वयस्कर आणि सारी आपली माझ्या मागणंच सगळी असं ही होती ती. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी अँड यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा, त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. मी रामभाऊ पाटील शेणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आमच्या गावाला जाऊन आता बैल हे पक्षा पोहतूया. 35 एक फाईनल आता घेतले त्यानं आणि सेकंडचे मैदान आपल्या शिराळा तालुक्यात सेकंडचे मैदान असते ती, तिथं एक एक नंबर तर कायमच बसतो त्याचा. आणि हे एक वासरू आम्ही आता मागच्या 2 महिन्यापूर्वी घेतले, एक वासरू एक चांगला आता झोपाय चालू केलं आहे त्याला. वागऱ्याचे आपलं आठवणी आपलं जागवायसाठी आपलं नादा हे अजून चालू आहे आपला. मग चला मग आपण आता वागऱ्याच्या आठवणी बघूया. चला हे बसून बोलूया. नमस्कार मित्रांनो, बैलगाडीच्या क्षेत्रात अनेक बैलांनी विक्रमी यश मिळवले. 1995 ते 2001 या काळात एक महाराष्ट्रात विक्रमी बैल पळाला. त्या बैलाचं नाव होतं वागऱ्या, मालक होते रामभाऊ पाटील शेणे. तर आठवणीतील वागऱ्या ह्या विषयावर आपण गप्पा मारणार आहोत रामभाऊ पाटील शेणे यांच्याबरोबर. नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा नक्की कितव्या वर्षी बैल हा पळायला लागलेला तुमचा? बैल आम्ही सायदाते असताना बैल विकत घेतला. हां. बैल विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा. हां. कुशीगाव शेजारी विसापूर आहे. तिथनं आम्ही बैल 95 साली आम्ही बैल खरेदी केला. तिथं ऑलरेडी साईदाती होता. साईदातीच बैल होता. होय. हा. आणि कितीला घेतल्या, किती रकमेला घेतलेला? त्यावेळी बैल आम्ही 51,000 रुपयाला बैल खरेदी केला होता. वा, 51. म्हणजे त्या काळात तुम्ही ज्यादा किंमत दिली. त्यावेळी तेवढीच लास्टची किंमत होती, 51 ते 60 हजारापर्यंत चांगल्या बैलाची किंमत होती. बर बर. आता तुम्ही आणला त्यावेळेस शिकलेला होता का, इथं शिकवलं तुम्ही? बैल पळतच होता पण कमी, पण बैल तसा उजेडात लय नव्हता. पण आपण घेतल्यापासून बैल चांगला उजेडात, बैल चांगली पडत होती. तिथून मागे त्या अंबरनाथच्या बैलाबरच पडत होता. मी सीझन सप्ता सप्ता. त्यावेळेस म्हणले ते मालक ते सुरेश पैलवान विसापूर आणि ते म्हणले आमचा बैल आता विकायचा आहे. विकायचा आम्ही त्या अंबरनाथच्या बैलाबर आम्ही पहिलं बघायचं जायचो. मग ते बघायचं जात असताना मग आम्ही म्हणलं दादा वाटेगावचे मोहन चव्हाण त्यांच्याकडे बैल अंबरनाथचा बैल होता. मग त्यांच्यावर आम्ही बघायचा येतो पहिलं. मग घेताय का म्हणलं तर बैल आम्ही घेतो म्हणलं. मग त्यावेळी 95 साली आम्ही बैल विकत घेतला. बर. पण ज्यावेळेस घेतला त्यावेळेस काय बघितलं होतं तुम्ही बैलाच्यात? कारण साईदाती बैल म्हणजे तसं शक्यतो माणूस घेत नाही, डेअरिंग करत नाही साईदाती. तर तुम्ही काय बघितलं वगैरे? नाही, बैल जातीचा बैल होता, बैल चांगला देखणा होता, बैलाचा पळ चांगला होता. आणि बैल आम्ही मोठं धाडस काय केलं, बैल एकच खांदी तो पण आतनच पळणारा. बर. विशेष म्हणजे तो बैल आतनच पळणार होता तरी पण आम्ही धाडस केलो होतो. बर. त्या बैलावर. बर. पण पुन्हा आम्ही आणल्यानंतर आम्ही मेहनत करून की वाटेगाव युवराज युवराज दादा त्यांनी पण चांगलं आम्हाला सहकार्य केलं. त्यामुळे बैल आम्हाने चांगला तिने सुराला पण लावला बैल. पुन्हा दोन्ही खांदी बैल आम्ही आतन पळून पळवला. पण तुम्ही सांगताय पळवायला सुरुवात केली, पण तुम्ही पहिलं तुमच्या कुटुंबात बैलगाड्या पळवायचे का? नाद कुठनं लागला? नाद आमच्या आजोबापासून नाद आहे. आजोबा पळवत होते, वडील पळवत होते, त्यानंतर मी पळविला. वयाच्या 17व्या वर्षीपासून ह्या नादात आहे. बरोबर. 10वीची परीक्षा दिल्यानंतर मी त्या नादात आहे. वा, नादात होतो. आता मी तुम्हाला नेतो
1995 एकदम अगदी झपाटलेला काळ होता वाघऱ्याचा. तर वाघऱ्याने किती फायनल घेतलेत साधारण? वाघऱ्याने कमी कमी 380-370 च्या आसपास फायनल घेतली. एक नंबर, एक नंबरची, एक नंबर जिथं जाईल तिथं गाडी आमची एकच नंबर. वा, बैल जिथं अंड्यात उतरल तिथं आमचा एक नंबर. हा विक्रम आहे महाराष्ट्रासाठी. मला वाटतं जवळजवळ 380-400 फायनल एक नंबर, तर हे महाराष्ट्रात आतापर्यंत नाही कोणाला पॉसिबल. नाही नाही नाही. आणि जिथं जाईल तिथं गाडीने दोन वर्ष तीन वर्ष सलग फायनल. दोन तीन वर्ष फायनल एक एक नंबरच केला. बरं, आता बैल पळत असताना एवढे सगळं फायनल घेत होता, तर वाघऱ्याची अशी कुठली कुठली विक्रमी फायनल आहेत? पुसेगाव आहे, कोरेगाव आहे, आंबेरे आहे, उंबारडा आहे, लिंबूत आहे, बारामती आहे, फलटण आहे, विटा आहे, कराडचं आहे ती, चिकुर्ड आहे आपल्या इथे, इस्लामपूर आहे ती. अशा नामोदची जी मोठी खेळ प्रसिद्ध मैदान होती ना, त्याच्या प्रत्येक गावात दोन तीन फायनल सलग. आणि मित्रांनो मला सांगाय आवडेल, पहिलं कसं होतं, फिरतं चषक होतं. आणि फिरतं चषक असल्यामुळे जी गाडी 2-3 वेळा तो घेईल त्याला देण्यात येत होती. माझ्या मागे शिरंबे तालुका कोरेगाव मधील जिल्हा सातारा मधील एक ढाल आहे, तिथं वाघऱ्यानं मित्रांनो सलग 3 वर्ष एक नंबर केलाय. काय सांगाल अजून काय सांगाल? 3 वर्ष म्हणजे काय झालं, त्यावेळी बघा 3र्या वर्षी तिथली माणसं आली त्या गावची ढालण्याला. तर आमच्या घरातली आई ती म्हणत होती ढाल काय नेऊ नका, आम्ही आता 2 वर्ष घेतले ती ढाल आम्हाला असू द्या. आमच्या घरातली बायका आईन ती रडायला लागली. तू मग ती काय म्हणली, आई तुम्ही रडू नका, सा या वर्षी या म्हणजे तुमचाच बैल एक नंबर करणार, तुम्हाला ढाल ती मिळणार. मग गेलो आम्ही, तर त्याच वेळी कसं झालं, महाराष्ट्र बंद होता. बर, आणि वाहन बिन काय रस्त्याला येऊन देत नव्हती. मग त्यावेळी आम्ही पुन्हा वाटेवर दादांचा अंबरनाथवाड्याचा बैल आमच्या बरोबर होता. मग त्यावेळी मग आम्ही रात्रीचं 10 वाजता बैल भरली संध्याकाळी आणि मुक्कामला जाऊन तिथं थांबलो. मग त्यावेळी तसं तेवढा प्रसंग झाला. आणि त्यावेळी आम्ही गाडीनं आमच्या विशेष म्हणजे बाहेरनं अंबरनाथचा बैल बाहेरनं उजवी साईडनं आणि आमचा बैल डावीनं आतनं असं पळून एक नंबर केला फायनल. वा, विशेष म्हणजे त्या यात्रेचं शिरंबेच्या डालीचं 3र्या वर्षी आणले ना, अंबरनाथचा बैल उजवीनं आणि डावीनं आमचा बैल पळून एक नंबर घेतला 3र्या वर्षी. ड्रायव्हर होता प्रकाश पडतले करेपूर. बर, म्हणूनच मित्रांनो वाघऱ्या एवढा नामांकित आहे. जो काळ बघितलाय ना 1995 ते 2001 ह्या काळात जर कोणी बैलगाड्या बघितल्या असतील तर हे काळ होता फक्त वाघऱ्याचा आणि नाव होतं रामभाऊ पाटील शेणे. तर मला सांगा आपल्या वाघऱ्याबरोबर पळालं कोण कोण, त्याचे पैरे कोणाबरोबर होते? पैरे पहिल्या वर्षी अंबरनाथचा बैल होता. अंबरनाथच्या बैलाबरोबर 7 ते 7 महिने गाडी पळाली. त्यानंतर पुन्हा आनंदराव पहलवान यांचा बैल सावकर शिरंब्याला बैल त्यांनी घेतला होता, त्याच्याबरोबर एक गाडी 1 वर्षभर पळाली. मग ते वर्षभर पळाल्यानंतर पुन्हा गाडी साखराकरचा बैल आम्ही घातला राजा. हा साखराकरचा बैल घातला ते काय तर गाडी आमची 3 महिने पळाली. पुन्हा ह्याचा घातला शशिकांत पहलवान गौंडवाडी सुंदरवर आमची गाडी 3 महिने पळाली. पण जिथं जाईल तिथं गाडी एकच नंबर. काय बात. हा त्यानंतर पुन्हा झऱ्याच्या बैलावर 1 वर्ष गाडी आमची पळाली. थायमाला बरोबर बाबा पाटील झरे यांच्या बैलावर गाडी चांगली आमची गाडी पाळते. बर, आता सगळे टॉप जी बैल जी 5 बैलात जी बैल आमच्या बरोबर केली आमचाच एक नंबर असं होईल त्यावेळी. बर, आता हे तुम्ही सांगताय त्याला जोडून मी आजचा काळातील सांगतो. एवढं पैरं टिकायचं कारण काय होतं? आज ते होत नाहीये, प्रत्येक दिवशी चेंज होतो. काय सांगाल तुम्ही? पैरं व्हायचं म्हणजे माणसं तेवढी वचनी एक वचनी होती ती. आज पैरा झाला का नाही, 6-6 महिने आमचं पैरं फुटत नव्हतं. किती जरी काय जरी माणसाने सांगितलं तरी पैरं फुटत नव्हतं. कारण गाडीच पडत होती बैलांची. अंबरनाथच्या बैलाची ती गाडी पुशेगावला तरी 200 फुटांनी गाडी आमची लागायची. अंबरनाथचा राजा तो आहे नाही, 200 फुटांनी गाडी लागायची. 4 गाड्या माग 5 गाड्या माग आणि 1 गाडी पुढं 100-150 फुटांनी गाडी कायम लागणार प्रत्येक आठ्यात. तसं म्हणजे आम्ही बैलाचा झरे करत घातला असेल, साखरा करत घातला असेल, गौडवाड्या प्रत्येक वेळा अशी गाडी फरकानच लागणार. गाडी सुट्टा निकाल ते माणसं एक वर्षी नव्हती. त्यावेळी काळ कसला, एसटीडी आपलं साधं कॉल होत आपलं, त्याच्यावर आम्ही ते फोन करत होतो. आणि त्यावेळी पैरच टिकत होतो, माणसं चांगली होती त्यावेळी. आताची माणसं एवढी ही नाही राहिली. आज पैरा केला तर उद्या येतोय अड्ड्यात बैल का नाही ही जी गॅरंटी नाही माणसाची. बरोबर, असं होत. बरं, आता नेऊ या वाघऱ्याच्या शरीर, त्याचा महाकाय बैल होता म्हणजे त्याचं शरीर बघण्यासारखं होतं. आपण व्हिडिओ तर वरती तुम्ही बघतच असाल, तर काय सांगाल शरीराचं वैशिष्ट्य काय सांगाल वाघऱ्याचं? बैल शरीर जातीचा बैल होता. एकना बैल असा
नक्कीचा खट आठी आठ नक्कीचा बैल होता. शिपुडगोंडा काळा होता, डोळं काळे होते, शिंग काळी होती, छाती बिती बैलाला चांगली होती, पाय बी मजबूत होतो बैलाचा. बैल असा का आता कसा आत्यातल्या काळातला बैल सोनाला पडा सोने नाही असा बैल ते होता. इतका बैल मोठा आणि देखणा बैल होता. प्युअर बैल जातीचा बैल होता. बर, आता तुम्ही सांगता जातीचा बैल होता, पण त्याच्या बरोबर असतं खाणं, त्याला खायला काय तुम्ही देत होता? खायला तर मकाटा गव्हाटा होता, खपरी पेंड, दूध चारत होतो. हेच आपल्याकडे चालू होती. अंडी होती दुधा. बर, दूध अंडी आपली चालत होती. बर, आता तुम्ही ज्या वेळेस पळायचा त्यावेळेस गाडीचे जॅकी कोण होते, चालवणारे कोण होते? आता अंबरनाथच्या बायला बरोबर जॅकी होता, त्यावेळी बाबा पडवळे होता, दिनकर ड्रायव्हर वाटेगावची होती. त्यानंतर पुन्हा पैलवानाच्या बैलाबरोबर गाठल्यावर बाबू ड्रायव्हर बोंद्रे ते होते. साकराकराच्या बैलाबरोबर बैल गाठल्यावर ते स्वतः मालकच बसत होते, भोपाल पाटील. मग शशिकांतच्या बैलाबरोबर गाठल्यावर बैल हे जमते कडेपूरचे प्रकाश ड्रायव्हर. बरोबर, ते होते. आणि झऱ्याच्या बैलाबरोबर गाडी पुन्हा एक वर्ष परामची पाळती तानाई ड्रायव्हर झरे, तोच होता ड्रायव्हर. बर, आता आपण मानलं जातं की हिंद केसरी परत महाराष्ट्र केसरी मोठी मैदान कोरेगाव पुशेगाव असे, तर तुम्ही बघितल्याल वाघऱ्याचं आठवणीतील आणि सगळ्यात जवळचं कुठलं पारितोषिक म्हणा, फायनल कुठलं? फायनल पुशेगाव आणि कोरेगाव. काय झालं त्यावेळेस ते सांगा. पुशेगावला आमची गाडी करण पण आम्ही एक नंबर केला. अंबरनाथचा राजा. अंबरनाथ. कोरेगावात काय झालेलं? कोरेगावात पण आमची गाडी पळायला चांगली, काय कायम फायनललाच राहणार गाडी, म्हणजे अंतर टाकून. पहिला कोणावर होता? पहिला एक वर्षी अंबरनाथच्या बैलाबरोबर होता, दुसऱ्या वर्षी साखरा हे मदर पर्यावरण रेटरी बरोबर सावकर होता, आणि तिसऱ्या वर्षी ह्याचा बैल होता तडावड्याचा संदीप पैलवान तडवळे यांचा बैल होता कोरेगाव तालुक्याला. मित्रांनो, दुसऱ्या वर्षी होता. मित्रांनो, तुम्ही पाहिला असेल हे सांगतात, एखादा बैल जर मैदानात तीन तीन वर्ष फायनलला राहत असेल, फायनल घेत असेल, त्याच्यावरनं त्या बैलाचं पळणं कसं असेल हे म्हणजे खरंच त्यांनी अनुभवलंय. खरंच म्हणजे तो काळ ग्रेट होता. आता ज्यावेळेस पळायचा बैल, वाघऱ्या पळायचा, त्यावेळेस असतं की त्याचं नियोजन किती दिवसाला तुम्ही पळवायचा तो बैल? बैल तो चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी बैल पळत होतो आम्ही. चौथ्या दिवशी पाचव्या आठवड्यातनं एक होत. आणि पहिलं कसं होतं, पावसाळा आता चालू झाला की पहिलं तीन महिने पहिला विश्रांती होती पहिली. बर, श्रावणातच पुन्हा चालू आड्ड होत होत. श्रावणात आड्ड चालू व्हायचं, मग त्यावेळी आम्ही काय करायचं, पहिला आम्ही ज्योतिबाला बैल नेल्याशिवाय आम्ही बैलाला फेरा पण देत नव्हतो आणि आम्ही बैल पण बाहेर काढत नव्हतो. तीन महिने बैल आमचा जागेवर असायचा. मग पहिला आम्ही ज्योतिबाला बैल नेणार, ज्योतिबाशन बैल आणला देवासनं, मग आम्ही फेरा देणार. पण हे आता पहिलं दिसत नाही, आता रोज पळवलं जातं, काय सांगायला याच्याविषयी? नाही ना, बैलाने विश्रांती पाहिजे. की आताचं काळ असं नाही ना, आज एक घेतली नंबर, उद्या एक घेतली, परवा एक नंबर घेतली. गायम गाडीम टिकून कोणाची राहिली नाही. तर तुमच्या वेळेस असा प्रकार होता का, वायदी वगैरे घेणं, बैल देणं, काय सांगाल? वायदी बिदी अजिबात काय नव्हतं, टेम्पल भाडं काय नव्हतं, काय नव्हतं, वायदी बी काय नव्हतं. कशा असायच त्या गाड्या त्यावेळेस? त्या जो जुनाच काळ होता, त्यामुळे तरी काय वायदी घेतो ना आम्ही. आता एसटीडीवर ह्याच्यावर फोनवर आम्ही फोन करीत होतो, तो बैल मालक कोरेगावच्या अड्ड्याला बैल घेऊन येत होता आणि आम्ही इकडं कोरेगावच्या अड्ड्याला बैल घेऊन जात होतो. ड्रायव्हरला त्यावेळी किती, 3000 बक्षीस, 300 रुपये द्यायचं. त्यावेळीच्या काळात म्हणजे 3000, 5000, 7000 रुपये लय बक्षीस झालं. एक नंबरच्या काळात 7000, पुशेगावला 7000 बक्षीस त्या काळात, आणि कोरेगावला 7000. नाही तर त्याच्या आतच सगळी मैदान 3000, 5000 हेच मैदान. बर, त्यावेळी आम्हाला टेम्पोला भाडं इथून 90 किलोमीटर आहे आपल्याला, 90-95 किलोमीटर कोरेगाव आणि पुशेगाव. त्यावेळेस 700 रुपये भाडं आम्हाला मिळत, 700 रुपये टेम्पोला भाडं. मी असं म्हणेन म्हणजे पैशाचं मूल्य कमी असले पण माणसं चांगली किमतीची होते, आणि त्याच्यामुळे असं होत होतं की एवढे पैर, एवढं विक्रमी. आता एवढं वाघऱ्याचा विक्रम आहे जो मी सांगितलं, 380 जवळजवळ 400 फायनल आहे. तर मला सांगा, आता जर तुम्ही बैल पाहिले असतील, सगळी बैल पाहिले असतील, तर वाघऱ्या कुणाच्या जवळ जातो बैल आत्ताच्या जर काळात? की नाही मला ह्या बैलाकडे बघून वाघऱ्याची आठवण येते असं कुठला बैल सांगाल? सोना पाडाचा सोन्या. हा ना, तो बैल देखना तसा. आता फाडा बैल चांगला, छातीला पायाला देखना बैल, सोना पाडा सोन. आणि पळाय कुठला? पळाय पण तोच बैल. बर, आता आपण वाघऱ्याचं थोडं
पळण्याची स्टाईल नाही होती. ते पळणं कसं होतं, म्हणजे सुरुवात कशी होते, मध्य कसं होतं आणि अंतिम रेषेजवळ कसं जायचं तो बैल? सुरुवातीला कसं बैलाला स्पीड होतो ज्यादा. अंबरनाचा बैल आणि आमचे बैल कसं, गाडी अंबरनाचा बैल कमी होता सुरुवातीला, पण आज जरा साधारण जिल्ह्याचा बैल पोहोचतो. पण आमचा बैल आता वाढून पळाला का नाही 200 फूट, ते वाढून गाडी कडवर बैल पुढे तोडायला येईल तशी गाडी पुढे ज्यादा अंतर टाकणार. पुढल्या पुढे तर बैलाला लय स्पीड. कोणत्या साईडनं पळायचा? खानशी उजवी साईडनं बैल पोहोच होता. उजवीचा आत, तो पण आत न गाडी बर, बाहेर न आला की तो बैल बाहेर जायचा बर. गाडी असली तर गाडीकडं नाही, इकडे एक नंबरला गाडी असली आमची आणि तिथं 6 नंबरला गाडी असली, मध्ये गाड्या नसल्या तरी बैल चाकरी सोडणार नाही बर. तर कडे उजव्या साईडचा कडन जर आला तर बैल बाहेर गेला असं त्या काळात होत. पण जेव्हा आमच्याकडे इकडे बैल आला तेव्हा डावीचा जू खांद्यावर घेतच नव्हता, डावीकडची साईड होती का नाही तो खांद्यावर बैल जूज घ्यायचा नाही. पण हे तर आम्ही आणून सवय लावली डावीला पहिला आणि नांगरीला आम्ही खाणी होतो डावीला, मग त्यानंतर दुई खांदी बैल पळायला. काय करावं म्हणजे आता तुम्ही इंटरेस्टिंग सांगताय, बैल तुम्ही घडवत होता म्हणजे बैल बाहेर जात होता एवढा व्यवस्थित नव्हता वागरत, तुम्ही घडवला त्याला, त्यासाठी काय काय जाणीवपूर्वक प्रयत्न केला तुम्ही? तेच की आता त्याला ड्रायव्हर पण चांगलं बरं सोडणारी चांगली पाहिजे ही चांगली, पण माग आम्हाला आता बैल उजवीला बाहेर पोहत होता ते डावीला पळवला त्याला अवतारा बैल हाणला की त्या मागचं ये बैल जसा अवताराला जसा बैल हाणला पवनी गाठली त्यामुळे बैल लागला सुराला बर. आणि मला ठळकपणे असं दिसलं रिसर्च म्हणजे मी करत होतो, वाघऱ्याच्या वेळेस पळायचा बंद केला त्यावेळेस तुम्ही त्याला अवताला हाणला हो, कारण व्यायाम काय सांगाल त्याच्या मागे काय गणित होतं? काय झालं बैल आपला आम्ही शेवटचा आटा आमच्या गावातच घेतला, शेवटचा आटा आमच्या गावात घेतल्यानंतर आम्ही आपल्या तिथं बैलांना सांगितलं आज ही शेवटची यात्रा आहे, इथून पुढे बैल आमचा अड्ड्यात दिसणार नाही, आम्ही निवृत्ती जाहीर करतोय. त्यानंतर आम्ही आपलं बैल गुडघं बैलाचं शाबूत राहण्यासाठी आपल्या व्यायामासाठी बैलांना आमच्या 3 वर्ष बैलांना आवताचं काम केलं त्यांना, त्यामुळं बैल गुडघं सुजलं नाही की काही त्याला बसायला उठायला अजिबात त्रास काय झाला नाही बरोबर बरोबर. बैल बसला 3 दिवस आणि बैल मेला, नाहीतर तोपर्यंत बैल बसत होता उठत होता एकदम चांगलं त्याला येऊ देत. आता त्या तुम्ही प्रश्नातच थोडा एक मी ज्यावेळेस प्रश्न विचार तुम्ही एक उत्तर देताना म्हटलं की आम्ही 2001 बंद केला, तर हे खूप महत्वाचं आहे कुठं थांबायचं बैलांना कुठं थांबवायचं हे महत्वाचं आहे, तर तुम्ही का निर्णय घेतला की 2001 बाबा बस आता बैल थांबवायचा? बैल का बैल आपला पळायचा कमी आला ना बर, त्याचं पण हाल नको, त्याचं पण शरीर सृष्टी काय त्याला त्रास होतोय काय होतोय हे आपल्याला पण कळलं पाहिजे की नाही. त्यामुळे आम्ही आपलं सांगितलं आपला बैल इथून पुढे आमचा बैल पळणार नाही, आम्ही निवृत्ती जाहीर केली तिथनं पुढे आम्ही बैल नाही पळू. मित्रांनो हे खरंच शिकण्या कोंड पण शिकवाय कोणाला शिकवली पण नाही त्याच्याकडे, कारण त्याला पुढे त्रास होतो ना बैलाला. मित्रांनो हे खरंच शिकण्यासारखं आहे आजकालच्या पिढीला म्हणजे आपल्या सगळ्या लोकांना की थांबणं कळत नाही, पळतोय म्हणून पळतो पळतो पळतो, पण कधी थांबलं पाहिजे हे शिकलं पाहिजे भावनकुंड. आणि त्यामुळंच आज एवढ्या वर्ष झाली जवळजवळ 25 वर्ष झाली तरी आपण वाघऱ्याच्या आठवणी घेतोय. आता मला वाघऱ्याच्या अशा दावणीच्या आठवणी सांगाय, कसा बैल दावणीला कसा होता, मार्क होता शांत होता कसा होता? आता ते सांगायचं झालं पहिलं आमचं घर लांब रानात आहे आणि गावापासून रानात 1/2 किलोमीटर आहे, बैल इथनं सोडायचा आणि आमच्या ज्योतिर्लिंग मंदिरापासून आम्ही सकाळी पार जायचो तिथं देवाला गुलाल बिलाल लावलाय की आमच्या गावात जवळ पोरं 17-10 येते, 10-15 पोरं आमच्या त्या काळात येत होती, मग ती मी इथनं जायच्या आधी चकडा बिकडा सगळं गावातच असायचं पाराला लागूनच देवळाला पार देत होती. तिथं बैल गेला देवाला घालाय बैल टेम्पोत बैल घालायचा आणि तिथनं पुढं रावणाला जायचो. हा सगळं एका कासऱ्यावर बैल माझ्या मागणं बैल कायम येत होता तिथे. वा 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 शांत बैल म्हणजे. आणि मी जर टेम्पोत बसलो फळीवर त्यावेळी 4-7 गाड्या होत्या काय आता पिकअप नव्हत्या, 4-7 गाडी फळी होती पुढं बैलाला बांधायला, त्या फळीव मुंडक टिकून बैल मसायचं कायम. वा हे त्यावेळेच वैशिष्ट्य त्या बैलाचं बरोबर. आणि बैल संध्याकाळ तिथं उतारला का नाही घरापर्यंत दिवस तर माझ्या मी थांबलो की बैल थांबला, मी चाललो की बैल चालला माझ्या मागणं आणि तो माझ्या मागणीत येणार बैल तर शिर्डी कशी येते नाही तसा बैल येत होता आणि मी एकटाच आणत होतो बैल. आता आपण वाघऱ्याची कहाणी ऐकतोय तर नक्की वाघऱ्याचे जो प्रतिस्पर्धे आहेत गाड्या असायच्या जर 1995-2001 कुठल्या गाड्या होत्या अशा गाड्या? त्याच्या बरोबर पहिलं 5 चांगली बैल होती, अंबरनाथचा बैल होता, शशिकांतचा बैल होता,
सकरा कराचा बैल होता, पुन्हा झऱ्याचा एक बैल होता. हे चार बैलातला एक बैल आमच्याबरोबर कुठला असला तर आमचाच एक नंबर. मग आम्ही ह्याला गेलो होतो लिमसडला, लिमसडला आम्हाला गटाला गाडी, अंबरनाथचा बैल आणि शशिकांतचा बैल होता. गटाला गाडी तिने घातली, आमच्या बरोबर होता सकराकाचा पायरा राजा. हा राजा. मग गटाला आम्हाला डावी साईडकडून पडली गाडी आणि अंबरनाथची ती गाडी मध्ये होती, आमची गाडी गटाला लागली. पुन्हा सीमीला भीमादादांचा बैल काल्यांचा सुंदर आणि शिनुलीचा बैल ती लांडा म्हणून एक बैल होता, ती बैल गाडी सीमीला होती, ती देखील आम्ही सीमीला गाडी मारली. मग सकराकाचा बैल आमच्यावर आमचाच बैल होता वागऱ्या. मग त्यावेळी गाडी आमची फायनल एक नंबर आम्ही तिथे केली. म्हणजे गटाला पण माणसाने गाड्या घालून बघितल्या, सीमीला पण गाड्या घालून बघितल्या, तरी गाडी गावली नाही. मग त्यावेळी गाडी एकच नंबर, कुठला जर या चारीतला बैल एक जण आमच्यावर असला तर आमच्या बैला एक नंबर कायम. बर. वागऱ्यात अजून एक वैशिष्ट्य सांगता येईल की तो इकडेही पळायचा, जी चकडी शर्यत होती पश्चिम महाराष्ट्रातली सातारा सांगली, पण मुंबईलाही पळाला. काय मुंबईला कसं, म्हणजे काय पैरा कोणाबरोबर होता, कुठल्या सेटच्या बरोबर पळाला, काय सांगाल? मुंबईला बैल अच्युत गोपाल भगत डोंबोली, पहिल्या वेळेस संबंध आमचं होतं चांगलं आहे संबंध, म्हणजे ओळख आपली येण्या जाण्या चांगली होती. त्यावेळी बैल एकच दिवस बैल फक्त गेला मुंबईला खाली पळायला, त्यावेळी आमच्या बैलांना तीन शर्ती तिथे केल्या. त्यावेळी बैल त्यांचा विसापूरचा एक बैल होता आणि भाकरवाडीचा बैल, ह्या बैलाबरोबर तिथं मुंबईत गाडी पळवली आम्ही तिथे. बरोबर. आणि पुन्हा नाही बैल गेला कधी, ती शेड आमच्या बरोबर वर्षाला बैल मागत होती पण आम्ही काही दिला नाही, कारण मुंबईचं वातावरण लई उन्हाळा येतं त्यामुळे बैल टिकत नाही. एकच दिवस बैल मुंबईला गेला आणि बैल मागाला. पण त्या काळात मला वाटतंय वागऱ्या गेलेला पहिलाच बैल असेल, कारण मुंबईत त्यावेळेस नाही जात होती बैल. हा जात होती, जात होती बैल. सकराकाराचा बैल गेला, झऱ्याचा बैल गेला, होते बैल त्यावेळी, पण आमचा बैल जायचा होता ना, आम्ही त्यावेळी पहिल्यांदाच बैल घेऊन गेलो. आता वागऱ्या पळायचा 95 ते 2001 सांगितलं तुम्ही, तर त्या काळातील बैलगाड्या आणि आत्ताच्या बैलगाड्या काय फरक जाणवतो? त्यावेळेची माणसं आणि आत्ताच्या माणसात लई जमीनचा आसमानचा फरक आहे. आत्ताची माणसांच्या पोरांच्या हाय कैप कैप नाही बैल पळवायचा आणि नाही कैप नाही. ती पहिली माणसंच चांगली होती. आत्ताची पैसे घ्यायचं, ही करायचं, ती करायचं, ही न सांगण्याजोगरा पलीकडचा ही गोष्ट आहे आत्ताची. बर. पण तुम्हाला चांगलं गुण कुठलं दिसतेत की आत्ता ही चांगलं गुण आहेत, आत्ताच्या ज्या बैलगाड्या आहेत ती पाठीमागे नव्हतं, असं आत्ताचे चांगले गुण कुठले दिसतील तुम्हाला? ना आत्ताचे गुण बक्षीस फक्त वाढली एवढं चांगलं गुण आहे ती. आलाव शिंग करणारी माईकवाली आपली चांगली आहे ती, पैसे आहे ती, बैलांची किंमत झाली, हा ह्यो नाद चालला चांगला. किंवा आता पहिलं तसं आभार मानाय पाहिजे शेवाळे आबांचं, पुन्हा ते बोधगे साहेब, ही सगळ्यांचं त्यांचं कमी पहिलं आभार मानाय पाहिजे. बैलगाडी शर्यत चालू झाली, ह्या बैलाशने सोन्याचा दिवस आला, सोन्याचा दिवस आला, सोन्याचा भाव आला बैलाशने, त्यामुळे आपलं त्यांचं खरं आभार एक मानाय पाहिजे, कारण त्यांनी आपल्या बैलगाडी शर्यती चालू केल्या. बघा आता तुम्ही आत्ता बैल पळावताय, आत्ता बी बैल पळावताय, तर अशी कुठली गोष्ट पाहता तुम्ही? खूप बैल आहेत म्हणजे महाराष्ट्रात, खूप आता प्रसिद्ध होत्यात, खूप मोठी बी बैल आहेत, देखणी बी बैल आहेत, पण अशी कुठली गोष्ट तुम्हाला जाणवते की ही गोष्ट वाघराच्यात होती पण ह्या बैलांच्यात नाही, अशी कुठली गोष्ट सांगा? नाही बैल आहे ती चांगली, आता बैल सोनापाडा सोने आहे मला चांगला, आता ते बकासुरी चांगला आपल्या सदा मास्तरचे खोंड चांगला चांगली खोंड पळते ती, पण ती काय कायम अशी एक नंबर घेतली हे नाही, कायम एक नंबर नाही कधी घ्यायला त्याला. ती वाघऱ्यांनी केलं. हा ती वाघऱ्यांनी केलं, पण ह्याच कायम आज बैल फडात गेला की एकच नंबर लिहिलाच पाहिजे तिने, पावतीच करून ठेवत होती. वा, हे नाही त्यांच्याकडे आता, म्हणूनच त्याची संख्या झालेली आहे. तुम्ही सांगितल्यानुसार फायनलची एक नंबरची संख्या नसते, 380 आहे. सगळे मिळून किती फायनल झाले? सगळे मिळून 380 जायचे. हा सगळे 380 च्या वर जायचे, पण आपलं 370-380 एक नंबरची फायनल आहेत आपल्याला. वा. आता वाघऱ्याचं एक वैशिष्ट्य की तो बैल तुम्ही प्रदर्शनाला नेला आणि तिथं जिंकलेला, एवढं रूप चांगलं होतं, काय सांगाल? प्रदर्शनाला कधी नेलेल नक्की बैल? आम्ही 97 साली बैल आम्ही इस्लामपूरच्या प्रदर्शनात नेला होता, तेव्हा एक नंबर आमचा बसला होता प्रदर्शनात, कारण बैल देखणाच होता. बैल आठ पत्रीचा बैल होता, शिपुडकोंडा काळा, बैल पांढरा, म्हणजे असं शिंग उभी टोकी, डोळं काळं,
बैल असं देखणार होतं, त्यामुळे आपलं प्रदर्शन आपला एक नंबर बसला. बरोबर, हे खूप कमी दिसतं, म्हणजे पळणारा बैल आणि प्रदर्शनातही एक नंबर. खूप हे कॉम्बिनेशन कमी कमी लोकांना जमतं, कमी बैलांना जमतं. तर आता तुम्ही ज्यावेळेस जायचा तो काळ एकदम भारवलेला असणार, एवढं प्रसिद्ध बैल होत होता, म्हणजे 2001 पर्यंत पळत होता, 95 ते 2001, त्यावेळेस लोकांच्या प्रतिक्रिया कशा व्हायच्या? लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्याच होत्या तिकडं. तसं आम्हाने विजय मोडेकर पुशेगाव त्याने एक आम्हाने सहकार्य चांगलं केलं. तिकडे गेले की आपलं काय असेल ते आमच्या तिकडे ती बघत होती ती. दादा मुळे खातगो कोणा काय ते कडकुंजी माणसं असायची, बुरकोडीची माणसं असायची, उंबार्ड, आंबेरी, या प्रत्येक गावातली माणसांचं बैलांच्या प्रेम होतं. त्यामुळे बैल तिथे गेली की आमच्या बैला माणसाच्या जवळ येतच होती. बरं, सेलिब्रेशन खूप वेगळं असणार ना? सेलिब्रेशन वेगळं, आता ती नाहीच ना तसलं सेलिब्रेशन. काय कसं होतं, कसं होतं सेलिब्रेशन? ती काय न सांगण्याजोगं पलीकडे जायची सेलिब्रेशन, म्हणजे पेटो उडवायचे, नाचायचे पहिले पहिले म्हातारी माणसं नाचायची बैलापाशी. बैल आता बकासूर जसा कसा बैलापाशी माणसं तिथे नाही, तसं आमच्या बैलापाशी पहिले माणसं येत होती. ती गाडी झुपाई गेली 5-15 माणसाच्या बैलापाशी माझ्या असं. पण एवढं म्हणजे सेलिब्रेशन होते, पण एवढी कटुता नव्हती. आता कटुता वाढली, आता कटुता वाढली. काय सांगाल, ती कशी कमी करावी? काय आता कमी करायची, आता माणसांच्यात बदल झाला पाहिजे. बरोबर, माणसांच्यात बदल झाल्याची कटुता बदल होत नाही. आता आपण ह्या सगळ्या आठवणी जागवतोय वाघऱ्याच्या, मला अजून काय काय अशा गोष्टी सांगा की कधी कधी काय होतं, आपण बैल सांभाळत असतो तर काय काय वेळेस असं प्रसंग असतात की अरे ही बापरे, ही असं बैलाला एवढं कसं कळलं, माणसागत कसं कळलं, असं कुठला एखादा प्रसंग झाला का तुमच्या बाबतीत की अरे बापरे कसं वाघऱ्याला एवढं कळतंय असं? की काय झालं, बैल आमचा इथे येताना टेम्पोला बैल काढला तर भिजला, टेम्पोला भिजला बैल, इथं दारात आला बैल, मी मागणं पोहोचतो बैल पुढे सुटून आला, बैलानं पाणी प्याला बैल तिथं, बादली भरून ठेवलेली असते कायम. बैल आटायला गेला की घरातली पाण्याची बादली तिथं दारात ठेवती होती, कारण बैल आला की त्याला माहिती जाय मला पुजायचं आहे, जिंकून आला की बैल पुसती ती त्याला, ते दारापाशी आला दारा तोडायला बादली असते, पाणी बैल प्याला आणि बैल इकडे वावरात आत गेला, त्या वड्याच्या काठाने बैल गेला, वड्याच्या काठाने येऊन बैल पुन्हा आणि बैल धावून गेला. म्हणजे ते इंटरेस्टिंग आता सुचवलं, काय काय लोक सुचवतात की बैल बैलगाड्याच्या शर्यतीत पळताना लहान मुलं आलं होते, काय सांगाल तो किस्सा काय आहे तो? आम्ही त्या एनकोच्या अड्ड्याला गेलो होतो, एनकोच्या अड्ड्याला गाडी अशी पोर आल्या पुढं माणसं गावली होती आणि लहान मुलगा एक पोरगाचं आडवं पडलो होतं, बारकं पोरग होत, पण त्या बारक्या पोराच्या अंगावर पाय पाऊल नाही टाकला तर पुढे उडी मारून गेला बैल, पण त्याच्या अंगावर पाय नाही बैलांनी दिला. मला ती माणसं आली आणि ती माणसं बैलाच्या अंगावर थाप मारली, बैल तर असा होता असा म्हणली. म्हणजे आपण म्हणतो मुख्या प्राण्याला कळत नाही, मला वाटतं सगळ्यात हुशार ते असतात आणि माणूस कीच मुख्य प्राणी सांभाळतात. आता थोडं नाजूक विषयाकडे नेतो, नक्की बैलाचं निधन कशातून झालं, काय आजार होत झालेला का काय झालं? नाही नाही, बैल आजारी बिजारी काही नाही, बैल आजारी नाही, बैल आपला असा म्हातारा झालं, वय झालं बैलाचं, बैलाचं वय झालं. बैल बैल आम्ही तिथे घरापाशी गेलो. कितव्या वर्षी बैल गेला? बैल 2007 साली काहीतरी बैल वारला. त्यावेळेस किती वय होत त्याचा? नाही, बैल सपला होता त्यावेळी काहीतरी 16-17 वर्षी वयाचं असं. बर बर बर, 16-17. आता काय होतंय, तुमच्या बैला तुमच्या धावणीला सगळी बैल आहेत आता तुम्ही तयार करताय, पण वाघऱ्या नाही, काय सांगाल धावणीला? वाघऱ्या नाही, ते वाघऱ्या चासली बैल पुन्हा वणी नाहीत, शिव बैल पुन्हा ताना पडला सोने झाला, आता सोनार पडला सोने म्हणा लक्षा म्हणा, ही बैल पुन्हा वणी नाहीत, तीच बैल होत झाली पुन्हा बैल होऊन नाहीत. आता एवढं वर्ष तुम्ही झालं, जवळजवळ 10-15 वर्ष झालं बैल वाघऱ्या नाही, काय हो शिकवलं आयुष्यात येऊन त्या बैलांना तुम्हाला काय शिकवलं? नाही, त्या नाव आपलं झालं त्या बैलामुळं, म्हणजे मी बारामती जाऊ दे, पुशेगाव जाऊ दे, कोरेगाव जाऊ दे, कुठेही जाऊ दे, पण त्या कुठल्याही गावात जरी माझं नाव जरी कुणी जरी विचारलं, रामभाऊ पाटील वाघऱ्या, कुठेही जाऊ आपली ओळख आहे, कुठल्याही गावात जाऊ तुम्ही, सातारा जिल्हा असू दे, बारामती याच्यात असू दे, आमच्या कराड तालुका मला सांगली जिल्ह्यात, कुठेही जाऊ आपली ओळख आहे, नाव केलं त्या बैलात आपली त्या बैला. आज एक वाईट वाटतं, अजून बैलच्या मापाचा लागण झालाय, एक मला बैल चांगला पोहतूया, पण तेवढा असं मोठा स्पीड
आजचा बैल नाही बरोबर, ही जरा खंत आहे, अजून स्पीड वाढलं पाहिजे अशी बैल नाही ती ना। तुम्ही म्हणला ती एकदाच होतो, लक्ष्या सोन्या असेल, वागरे असेल सोन्या, तानाजनांचा सोन्या थलबाजा, ही बैल एकदाच झाली आणि एकदा होऊन ती अजरामर झाली त्यांच्या पाळण्यानं। मित्रांनो, अशी बैल प्रत्येकाच्या दावणीला असेल तर अशी एक कहाण्या तयार होतात। वागरे आज नाही आपल्यात नाहीये, पण तू नेहमी जिवंत राहणार त्याच्या आठवणीतून आणि त्याच्या पाळण्यातून।